कोरोना कसा झाला हे एक संशोधनाचा विषय आहे, काय सांगाल? महापालिकेच्या याच्या संदर्भात नाही, मला वाटतं की मला कोरोना एकदा झाला आणि मी 10 दिवस सेंट जॉन हॉस्पिटलला सरकारी दवाखान्यामध्ये त्या तिकडे ॲडमिट होतो. माझे 4 रिपोर्ट आलेले आहेत पॉझिटिव्हचे, आतापर्यंत कालचाच माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला. पण मला जो कोरोना होतो तो काही इडीगिडीच्या तारखापासून होत नाही. आमचे सन्माननीय नेते खडसे साहेबांना ईडीची तारीख आली की लगेच कोरोना होतो आणि ते खाजगी दवाखान्यात जातात किंवा घरी क्वारंटाईन होतात आणि मग बाहेर फिरतात मुंबईमध्ये. आपण बघितलं असेल, माझं तसं नाही आहे. मला एकत्र झाला, माझ्या कुटुंबियांना झाला, मुलीला झाला, बायकोला झाला, बहिणीला झाला, मेवण्याला सगळ्यांना झाला. आम्ही सगळेजण ॲडमिट होतो आणि सरकारी दवाखान्यात ॲडमिट होतो. मी असं काही खोटे नाटे सर्टिफिकेट जोडून बॉम्बे हॉस्पिटलला जात नाही. मी खोटे नाटे हॉस्पिटल जोडून कुठेतरी घरी होम क्वारंटाईन सांगतो आणि मुंबईमध्ये फिरतो असं करत नाही. मला एकदा झालेलं आहे आणि याच्यामध्ये तरुण असेल, पहलवान असेल, कोणी असेल, सगळ्यांना जरा कोरोना होतो आहे. पण माझा हा कोरोना हा ईडीचा कोरोना नाही आहे. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.